जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार तालुक्यातील राखसवाडा ते चावरा हायस्कूल पर्यंतच्या 6 किलोमीटरच्या रस्त्याचे 2.5 कोटी रुपये खर्चाचे काम मागील गेल्या 4 महिन्यापासून रखडले अपूर्ण अवस्थेत काम सोडून ठेकेदाराचा अनुमानी कारभार तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील नंदुरबार शहरापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या चावरा हायस्कूल ते राखसवाडा गावापर्यंत जाणाऱ्या 6 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाचे नूतनीकरण करण्याच्या कामाचा ठेका मागील गेल्या सन 2021-22 पासून काढण्यात आला असून व त्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चाच्या 6 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मागील गेल्या 3 ते 4 महिन्यापासून रस्ता एका बाजूने खोदून ठेवल्याने सदर ठेकेदार व अभियंता यांच्या दुर्लक्षपणामुळे सदर राखसवाडा ते चावरा हायस्कूलकडील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे जेणेकरून हा रस्ता पूर्णतः रहदारीसाठी वापरात येणार अशी मागणी राखसवाडासह परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांकडून होत आहे। तर मागील गेल्या कित्येक दिवसांपासून चावरा हायस्कूल ते राखसवाडा या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंतची वर्दळ मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर होत असल्याने वारंवार अरुंद रस्ता असल्याने व एका बाजूने खोदकाम केल्यामुळे यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। रात्रीच्या वेळी रस्ता खोदला आहे किंवा नाही हे लक्षात येत नसल्याने या रस्त्याने रात्रीच्या वेळी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच अपघाताला सामोरे जावे लागत आहे। याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सूचित करून देखील ठेकेदाराकडून सदरचे काम पूर्ण करून घेण्यास अकार्यक्षमता संबंधित विभागाकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे तर संबंधित ठेकेदार या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे। याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।